आजच्या भटकंतीमध्ये आपण कोथळीगड सर करणार आहोत गडावर जाण्यासाठी तुम्ही जर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार असाल तर तुम्ही कर्जत स्थानकावर किंवा नेरळ स्थानकावर उतरू शकता कर्जत स्टेशनला उतरून तुम्ही बाजूत एस टी स्टँडवर जाऊन सकाळी आठ वाजून वीस मिनटाची एस टी पकडू शकता कर्जतपासून हा किल्ला बावीस किलोमीटर व नेरळपासून हा किल्ला एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही तुमच्या खाजगी गाडीने येत असाल मुंबई पुण्याहून तर कर्जत मार्गे हा किल्ला तुम्हाला सोयीस्कर पडेल किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला आंबिवली गाव येथे पोचायचे आहे इथे तुम्ही तुमच्या जेवणाची ऑर्डर किल्ल्यावर जाण्यापूर्वी देऊ शकता किल्ल्यावर जाण्याचा रस्ता खडतर रस असल्याने तुम्ही तुमच्या दुचाकी खालीच पार्क करा सध्या तरी चारचाकी वाहने वर जाऊ शकतात रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर सर्व वाहने किल्ल्याच्या पायथ्याची पोहोचू शकतात पण सध्या तरी रस्ता खडतर रस असल्याने तुम्ही तुमचे वाहने खालीच पार्क करा आंबिवली गावातून पंचवीस ते तीस मिनटं चालल्यावर किल्ल्याचा सुळका आपल्याला परिपूर्ण दिसतो किल्ल्याच्या पायथ्याला पेठ हे गाव आहे म्हणून या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही म्हटले जाते कर्जतहून खेड व कडूसकडे जाणाऱ्या सावळ व कोळिंबा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा या किल्ल्यावरून माथेरांचे पठार किल्ले माथे चंदेरी सिद्धगड माणिकगड प्रबळगड पिशाळगड असा हा प्रचंड मुळग या किल्ल्यावरून दिसतो हा किल्ला कर्जतच्या डोंगररांगेपासून वेगळा पडलेला आहे किल्ल्याच्या माथ्यावर नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे व त्या नरसाळ्यालाच कोथळीगड असे म्हणतात किल्ल्याच्या पायथ्याशी ही आपल्याला वेगळं दिसते किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात तुम्हाला जेवणाची व पाण्याची सोय होईल ह्या किल्ल्याचा इतिहास जर आपण वाचला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्र साठा ठेवण्यासाठी होत असत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार असे महत्व होते संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नारोजी त्र्यंबक हा होता किल्ल्याच्या पायथ्याला पोचल्यावर सुरुवात होते किल्ल्याचे किल्लेदार नारोजी त्र्यंबक रसद व दारू गोळा गोळा करण्यासाठी जवळील गावात गेले असताना या गडावरील त्यांचा माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात दिला होता शिवरायांच्या काळात त्यांचा मुंशी असणारा काझी हैदर हा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्याला फितूर झाला होता व त्याने मानकोजी पांढरे यांनाही फितूर केले होते मानकोजी पांढरे यांनी रात्रीच्या काळोखात आपलेच लोक रसद घेऊन आले असे दाखवून अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला गडावर प्रवेश मिळवून दिला व त्याने गडावरचे सर्व सैन्य कापून काढले हा किल्ला जिंकून दिल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादर याला सोन्याचे किल्ले भेट दिली व किल्ल्याचे नामकरण करण्यात आले व किल्ल्याला मिक्ता हुल पतह असे नाव देण्यात आले पितूर झालेल्या काझी हैदरला सत्तर हजार रुपये असे बक्षीस देण्यात आले व आपल्या किल्ल्याचा किल्लेदार नारोजी त्र्यंबक या शूरवीराने केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले किल्ल्यावर जात असताना आपल्याला पायऱ्यांचे अवशेष दिसतात आपल्या प्रवासाच्या मध्यस्थी पोचल्यावर आपल्याला हा महादरवाजा दिसतो महादरवाजाचे काही अवशेष तसेच्या तसे आहेत किल्ल्याच्या मध्यभागी पोचल्यावर आपल्याला खाली असणारे पेटगाव व इतर डोंगर रांगा दिसतात व इथूनच आपल्याला किल्ल्याच्या सोळक्याचे दर्शन होते दगडात कोरलेल्या पायऱ्या या इथे दिसून येतात किल्ल्याच्या खाली असलेले आंबिवली गाव येथून आपल्याला चालत किल्ल्यावर पोचण्यासाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ लागतो किल्ल्याच्या सुळक्याच्या बरोबर खाली आल्यावर आपल्याला तिथे दोन तोफा दिसतात तोफांच्या खाली असलेले चाके हल्लीच्या काळातच बसवलेले आहेत असे गावकरी सांगतात ह्या तोफा पाहिल्यावर यांनी किती लढाया लढल्या असतील याचा विचार करण्यास आपल्याला या तोफा भाग पडतात आपल्याला जर आपल्या महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर फक्त वाचन करून चालणार नाही जर तो इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असेल तर गड किल्ले आपल्याला फिरावेच लागतील तिथे असलेले तोफा गुफा त्यांच्या राहण्याच्या पद्धती तिथे असलेली पाण्याचे टाके बांधकाम हे पाहिल्यावरच आपल्याला आपल्याला आपला इतिहास समजणार आहे गावकऱ्यांच्या मते या गडावर अकरा ते बारा पाण्याचे टाके आहेत पण त्यापैकी आम्हाला पाच पाण्याचे टाके बघायला भेटले गड्याच्या सोळक्यावर चढले असताना इथे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत गडाच्या सोळक्यावर चढल्या असताना आम्हाला समोरच खाली असलेले पेठ गाव आंबिवली गाव मुरबाड तालुक्याची हद्द व संपूर्ण कर्जतचा परिसर दिसतो गडाच्या मागे असलेली भीमाशंकरची पर्वतरांग दिसते या सुळक्यावर प्रथमच समोरील बाजूस एक राहण्याची खोली आहे राहण्याच्या खोलीमध्ये इथे पहारा देण्यास शिपाई बसलेले असावेत असे समजते व जेवण बनवण्यासाठी चुलीसाठी चौथरा बनवलेला आहे त्याचे अवशेष आता हे दिसतात पहारा देण्याच्या खोलीमागे एक गणपतीची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर असून त्याची सोन डावीकडे वळलेली आहे गणपतीच्या मूर्तीच्या मागे आम्हाला प्रथमच पहिला पाण्याचा टाका दिसला पाण्याच्या टाकेचे बांधकाम ते दगडात कोरलेले असून त्याची खोली भरपूर आहे पहिला पाण्याचा टाका बघितल्यावर आम्ही पुढे गेलो असता डाव्या बाजूस आम्हाला उद्रमुखी कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या पण त्याआधी आम्ही समोरील गुफेत प्रवेश केला समोरेत गुफेत जात असताना आम्हाला प्रथम भैरवनाथाचे मंदिर दिसले भैरवनाथाची मूर्ती अत्यंत सुबक असून प्राचीन काळातील आहे तिथे असलेली चौकट नक्षीदार आहे मंदिराच्या पुढे गेल्यावर आपल्याला दगडात कोरलेल्या खोल्या दिसतात या खोलीच्या पाठीमागे मोठी गुफा आहे व या गुफेमध्ये भरपूर लोक राहू शकतील भली मोठी जागा आहे ह्या गुफेच्या समोरील बाजूस चार खांब आहेत ह्या खांबावर केलेले नक्षीकांब जशीच्या तसे साबत आहे त्यातील एक खांब हा पडझडीच्या अवस्थेत असून बाकीचे तीन खांब तसेच्या तसे आहेत तुम्ही पाहू शकता ह्या खांबांचे नक्षीकाम किती सुंदर आहे ह्या खांबांवर कोरलेल्या मूर्त्या अत्यंत सुबक आहेत गुफेचे खांब पाहून झाल्यावर गुफेच्या आतील बाजूत अजून एक खोली आहे या खोलीची चौकट ही नक्षीकाम करून सजवलेली आहे खोलीच्या आतील बाजूत प्रवेश केला असता या खोलीचा उपयोग कशासाठी केला गेला असेल हे आपल्याला समजते या खोलीचा उपयोग अंघोळीसाठी अंघोळीची खोली, खोली म्हणून केला गेला असेल हे आपल्याला समजते अंघोळ केल्यानंतर त्याचे पाणी ह्या ओळघणीद्वारे किल्ल्याच्या बाहेर टाकले जात असावे हे आपल्याला इथे दिसून येते गुफेमध्ये पन्नास ते शंभर माणसे एका वेळी राहू शकतील एवढी मोठी जागा आहे गुफेच्या बाहेर आल्यावर डाव्या बाजूस आपल्याला वरते गेलेला एक ऊर्ध्वमुखी जिना दिसतो ह्या जिन्याचे जी बांधकाम एकाच दगडात कोरून केलेले आहे असे इथे दिसून येते जिना चढल्यानंतर पहिल्या मजल्यावर आपल्याला एक खोली दिसते त्या खोलीची चौकट पक्ष्यांचे नक्षीकाम करून सजवलेले आहे व खोलीच्या आतमध्ये दिवा लावण्यासाठी एक देवळे आहे व बाहेरचा परिसर दिसावा यासाठी दगडात एक भेग पडलेले आहे ती त्या काळात असावी किंवा नसावी हे सांगता येत नाही वरुण हा जिना असा, असा, असा दिसतो थोडा जिना वर चढून गेल्यावर उजव्या बाजूस अजून एक खोली आहे या पायऱ्या अजून थोड्या वर चढल्यावर उजव्या बाजूस पहारा देणाऱ्या शिपाईची एक जागा आहे त्यासाठी उजव्या बाजूस पायऱ्या कोरलेल्या आहेत हा किल्ला मला एकाच दगडात कोरलेली तीन मजली इमारत वाटू लागली तुम्ही पाहू शकता जिन्याच्या खालच्या बाजूला गुफा आहे पहिल्या माळ्यावर दोन खोल्या आहेत व दुसऱ्या मजल्यावर वर चढले असता पहारा देणाऱ्या शिपायाची जागा आहे किल्ल्याच्या उंचावर पोचल्यावर आपल्याला आजूबाजूचा परिसर स्पष्टपणे दिसतो गडमाथ्यावर पोचल्यावर आपल्याला तिथे असलेला दरवाजा दिसतो ह्या जणू या किल्ल्याच्या इमारतीचे गच्चीचा दरवाजा आहे असे दिसून येते दरवाजा अत्यंत सुंदर असून सागवानाच्या लाकडात तयार केलेला आहे दरवाजा असून पुढे जात असताना आपण येथे गडमाथ्यावर पोचतो गडमाथ्यावर पोचल्यावर आम्हाला येथे तिसरा पाण्याचा टाका दिसला गडावर भरपूर पाण्याचे टाके आहेत त्यापैकी हा तिसरा गडावर फडकवणारा हा भगवा झेंडा अत्यंत सुंदर दिसत आहे झेंड्याच्या मागच्या बाजूस चालत गेलो असता येथे आम्हाला चौथा पाण्याचा टाका दिसला त्याच मागे भीमाशंकरची लांबवरच पसरलेली पर्वतरांग दिसते पावसाळ्यात हे दृश्य किती सुंदर असेल असे मनाला वाटते खाली असलेले पेटगाव स्पष्टपणे इथून दिसते किल्ल्याचा सुळका खाली उतरल्यावर आपल्याला येथे एक प्रवेशद्वार दिसते या प्रवेशद्वाराची वाट दरड कोसळल्यामुळे बंद झालेली आहे या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस गुफेचे बांधकाम इथे स्पष्टपणे दिसते व मागे गेले असता आपल्याला येथे पाचवा पाण्याचा टाका दिसतो या किल्ल्यावर भरपूर पाण्यासाठी आहे त्यामुळे या किल्ल्याला भेट दिली पाहिजे धन्यवाद